श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण सर्कलमधील शेतकऱ्यांना हवामान आधारित फळपीक विमा योजनेत डावललं गेल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. शेतकऱ्यांनी 2019 बजाज अलायन्स या कंपनीकडे हवामान आधारित फळपीक विमा भरला होता. 2019 सालातील जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात काही दिवस पावसाचा खंड आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाल्याकारणानं फळबाग शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या अस्मानी संकटाची नोंद श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या दप्तरी देखील आहे. असं असताना श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण सर्कलमधील शेतकरी पीक विम्यापासून आजही वंचित राहिले आहेत. डाळिंब, मोसंबी तसेच लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचं यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. येथील फळ उत्पादक शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा उतरवला होता, मात्र बजाज अलायन्स या विमा कंपनीनं आजपर्यंत वेगवेगळी कारणं देत येथील शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्यास नकार दर्शवल्यामुळे या फळपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांपुढे मोठं धर्मसंकट उभं ठाकलंय. त्यामुळे देवदैठण येथील शेतकरी अनिल बनकर यांनी महसूल मंडल अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना फळपीक विमा मिळाला असताना श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्यानं शेतकरी आता चांगलेच आक्रमक झालेत. अनिल बनकर या शेतकऱ्यांना वेळोवेळी शासकीय कृषी अधिकारी तसेच राजकीय नेत्यांना प्रत्यक्ष भेटून आणि दूरध्वनीवरून अनेक वेळा संवाद साधून सद्यपरिस्थितीची माहिती सर्वांना दिली होती. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत निवेदन देखील दिलं होतं. त्यावेळी पालकमंत्र्यांनी ही बाब आपण स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळवून देऊ अशी ग्वाही दिली होती. परंतु त्या घटनेला एक महिना उलटून देखील येथील शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली नसल्यामुळे आणि विमा कंपनीबरोबर पालकमंत्री आणि नेतेमंडळी दिशाभूल करीत असल्यानं शेतकरी संतप्त झाले असून मंगळवार दिनांक 23 जून रोजी देवदैठण येथील महसूल मंडळ कार्यालयासमोर अनिल बनकर तसेच राजापूरचे उपसरपंच सचिन चौधरी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं. तहसील दप्तरी पावसाची नोंद असताना देवदैठण सर्कल पीक विम्यासाठी पात्र ठरत असताना कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळे सरकारनं तात्काळ दखल घेऊन विमा कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच जोपर्यंत विम्याची रक्कम बँक खात्यामध्ये जमा होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा देखील या शेतकऱ्यांनी घेतलाय. नमस्कार, मी अनिल नामदेव बनकर, राहणार देवदैठण. आज महसूल मंडळ देवदैठण या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या सहकार्याने बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे 2019 देवदैठण महसूल मंडळ व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विमा पॉलिसी उतरवली होती. त्यामध्ये डाळिंब, लिमोनी, संत्रा आणि मोसंबी या फळपिकाचा विमा बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे शेतकऱ्यांनी उतरवला होता. परंतु बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीने अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा रिफंड क्लेम मंजूर केला आणि त्यांच्या खात्यावरती वर्गही केला. परंतु श्रीगोंदा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यावरती व देवदैठण महसूल मंडळातील सर्व डाळिंब असेल, लिमोनी असेल, मोसंबी असेल या सर्व फळपीक उत्पादक शेतकऱ्यावरती अन्याय केलेला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून सुद्धा आणि त्यावरती कंपनीने विमा हप्ता कट करून सुद्धा कंपनीने शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही किंवा नुकसान भरपाई जी आहे ती दिलेली नाही. शेतकरी निकषामध्ये सर्व नियमाअटीत देवदैठण महसूल मंडळ बसत असताना सुद्धा कंपनी सोबत पत्रावर फोनवरती कॉन्टॅक्ट केला असता तुमचं महसूल मंडळ बसत नाही अशी उडाउडीची उत्तरं देत देवदैठण महसूल मंडळातील शेतकऱ्यांना फळपीक विम्यापासून वंचित ठेवलेला आहे. आमची एकच मागणी आहे की महसूल मंडळातील व तालुक्यातील शेतकऱ्यांना फळपीक विमा मंजूर झाला पाहिजे आणि त्यांच्या खात्यावरती वर्ग झाला पाहिजे. तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही आणि जर या उपोषणामध्ये जर बरं वाईट कुणाचं झालं तर याला शासन जबाबदार राहील आणि उद्याचं जे काही नियोजन आहे ते सगळे शेतकरी कोठल्या थराला जातील आणि या उपोषणाचं याचं कशात रूपांतर होईल हे मी काही सांगू शकत नाही. आणि ते आता तुम्हाला सांगतो अजूनपर्यंत विमा हप्त्याची रक्कम तर नाहीच नाही, परंतु जो विमा भेटायचा तो नाही, ते हप्ते भरलेले सुद्धा पैसे नाहीत. आमच्या दारात लोक त्या पैसे भरलेले लोक पैसे लोक येतात आणि आजपर्यंत तुम्हाला एवढं सांगतो मंत्रालयापर्यंत पार अधिकाऱ्यापर्यंत मोठमोठ्याला मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही अर्ज वगैरे केले
आणि त्याच्यातून तुम्हाला सांगतो कोणीच काही लक्ष घालत नाही। त्याच्यामुळं जिल्हाधिकारी साहेब तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही आमचे कमी कमीत कमी तुम्हीच आम्हाला वाले जर झालात, जर आम्हाला काही न्याय दिला तर तुम्ही देऊ शकता, आणि जर नाही दिला तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। आणि तुम्हाला सांगतो हे जे आमरण उपोषण आहे यांना आमचा अनिल बनकर यांना पूर्ण जाहीर पाठिंबा आमचा तुम्हाला मी सांगतो, आणि तुम्हाला सांगतो पैसे भेटल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही 100%। हे जिल्हाधिकारी साहेबच तुम्हीच असं काहीतरी करू शकता की ज्यामुळे न्याय आम्हाला मिळेल। मी सचिन चौधरी, राजापूर उपसरपंच, एक शेतकरी। माझी जवळपास 8-9 एकर डाळिंबाची शेती आहे, आणि डाळिंबाचे बाग करत असताना मला अनेक संकटाला सामोरं जावं लागलं। त्यामध्ये पार डाळिंब धरण्यासाठी बेसळ डोसापासून जवळपास 6-7 लाख रुपये खर्च आला, आणि हा खर्च करण्यासाठी अक्षरशः माझ्याकडे पैसे नसताना मी माझ्या आईचे आणि बायकोचे दागिने घाण ठेवले आणि डाळिंबाचे पीक विम्यासाठी पैसे भरले। आम्ही जवळपास हेक्टरी 6,500 रुपये 50 रुपये अशाप्रमाणे बँकेत पैसे भरले, आणि आम्हाला एक खात्री होती कारण आपण जर स्वतःच्या विमा भरला तर 100% आम्हाला विमा भेटेल अशी एक खात्री होती। पण या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी विमा भेटला, पण श्रीगोंद्या तालुक्यात काय अन्याय झाला या मागचं आम्हाला गौडमंगल खऱ्या अर्थाने कळालं नाही। यासाठी आम्हाला शासनाला एक विनंती आहे, तुम्ही त्वरित याकडे लक्ष घालून आणि कंपनीशी चर्चा करून का श्रीगोंद्या तालुक्याला विमा तुम्ही दिला नाही याची सविस्तर चर्चा करावी। आणि जर आम्हाला जर विमा नाही भेटले, आज तरी अनिल भाऊंनी आज उपोषण केलंय, पण उद्याच्या काळात जर असंच राहिलं तर आम्ही वेळ आली तर आत्मदहन करू, आणि नाही झालं तर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या दारात जाऊन आत्मदहन करू अशी या ठिकाणी शासनाला कळकळीचे हात जोडून विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, SNN मीडिया, श्रीगोंदा।